बघा, एका संख्येचा 5/6 भाग हा त्या संख्येपेक्षा 30 ने कमी आहे तर ती संख्या कोणती? सर प्रश्न सोडवायचा कसा? एक संख्या किंवा ती संख्या एक्स समजू आता या व्यवहारी अपूर्णांकातील गणिताची मांडणी लक्षात घ्या. एका संख्येचा 5/6 भाग हे मांडायचं कसं? एक संख्या एक्स, या एक्सचा 5/6 भाग हा त्या संख्येपेक्षा, म्हणून परत एक्स 30 ने कमी हे कसं दाखवायचं? एक्स वजा 30. अशा पद्धतीची ही मांडणी. लेकरांनो, हा प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकातील तर आहेच आहे, मात्र हा प्रश्न एकचल समीकरणे या घटकाशी तादात्म्य पावतो. लक्ष द्या, कसा? या राशी एवढीच या राशीची किंमत आहे आणि याच्यामध्ये चलपद फक्त एक आहे, म्हणून एक चलपदे या घटकाशी हा प्रश्न साधर्म्य साधतो. सोडवायचा कसा? आता बघा, 5x यांचा गुणाकार, 5x छेदस्थानी 6 बराबर आता एक्स वजा 30. ओके, आता 5x ला एकटं करा. लेकरांनो, हे 6 परस्पर विरुद्ध बाजून जातानी गुणीला स्वरूपात. ओके, आता 5x बराबर 6 आतील पदाला गुणीला आहे गुणाकार, 6 गुणिला x 6x वजा 18 त्यावर 0 हा गुणाकार 180. लेकरांनो, आता हे 180 इकडे येताना अधिक स्वरूपात मांडा, 6x कडे जाताना 5x वजा स्वरूपात मांडावे लागतात. सर आता हे 180 बराबर ही वजाबाकी एक्स, एक्स म्हणजे ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलं, ती संख्या 180 हे या प्रश्नाचं काय उत्तर? पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. आता टॅली करायचं झालं तर लक्ष द्या, आपण या गणिताचा पडताळा घेऊ. एका संख्येचा 5/6 भाग किती? ती संख्या किंवा एक संख्या मिळाली 180 आहे, हिचा 5/6 भाग किती काढायचा? म्हणून 180 गुणिला 5/6 अशी मांडणी. 18 होता त्यावर हे 0, आता 30 आणि 5 यांचा गुणाकार म्हणजे 5 3 15 150. एका संख्येचा 5/6 भाग म्हणजे 150, त्या संख्येपेक्षा 30 ने कमी आहे. ती संख्या जी आता मिळाली 30 ने कमी, ही वजाबाकी सुद्धा 150 आहे. ह्या दोन्हीही राशी सारख्या, दोन्हीही राशी सारख्या, फक्त एक चल समीकरणे या घटकात असतात. बघा, हे म्या केलेलं कळालं नसेल तर 5/6 भाग एका संख्येचा किती हो? 150. आता त्याच संख्येपेक्षा 30 ने कमी, म्हणून ती संख्या 180 वजा 30 ही वजाबाकी 150. हे दोन्ही पद एकचल समीकरणे या घटकात सारख्या असतात, पडताळा योग्य आहे. प्रश्नामध्ये ती संख्या कोणती असा प्रश्न, 180 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, व्यवहारी अपूर्णांक आणि एक चल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर ते प्रश्न मला पाठवा, तात्काळ त्या प्रश्नाचं निरसन केलं जाईल. ओके.